ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव या शाळेमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होत आहे आणि पहिला राऊंड फक्त आजी आणि आजोबा यांनी संगीत खुर्ची खेळलेली आहे त्यातील एक आजीबाई विजयी झालेल्या आहेत यानंतर आता आजी आजोबांसोबत त्यांचे नातवंड सुद्धा संगीत खुर्ची खेळतील मी सर्वप्रथम या ठिकाणी प्रत्येक आजीचा आणि आजोबांचा परिचय करून देतो तुमचं नाव सांगा मोठ्याने आजी कस्तुराबाई भगवान जिरी हां तुमचं नाव सांगा अलकाबाई हिराजी पायगोन अलकाबाई हिराजी पायगोन या आजींचं नाव आहे अलकाबाई हिराजी पायगोन आजोबा तुमचं नाव सांगा हिम्मत सिंग फुलचंद राजपूत असं नाव आहे आजोबांचं आजी तुमचं नाव सांगा कोकिलाबाई रमेश जिरी यानंतर ज्या पहिल्या राऊंडमध्ये आजी आजोबांच्या विजयी झालेल्या आहेत त्या आजींचं नाव आजी आपलं नाव सांगा कमलबाई प्रताप सिंग राजपूत यानंतर आजोबा तुमचं नाव सांगा रमेश राजाराम जिरी हां आजी तुमचं नाव सांगा निर्मलाबाई कडुबा सपका यानंतर पुढच्या आजी आहेत शेनफडाबाई पुंडलिक सपका आणि पुढच्या आजोबा आहेत गणेश झिपरू जिरी तर या ठिकाणी अशा प्रकारे हे आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत आता संगीत खुर्ची खेळत आहेत आता लवकरच या ठिकाणी लवकरच आता आजी आजोबांसोबत नातवंड संगीत खुर्चीचा आनंद लुटणार आहेत जोरदार टाळ्या या ठिकाणी नातवंड वाजवत आहेत आणि आनंद घेत आहेत या ठिकाणी आजी आजोबांसोबत नातवंडांची संगीत खुर्ची सुरू झालेली आहे हात धरून चाला म्हणा आजी आजोबांचा आवाज मोठा करा म्हणा सरांना या ठिकाणी नातवंडांनी चपळाईने खुर्च्या सांभाळून घेतलेल्या आहेत या ठिकाणी नातवंड सगळे चपळ असल्यामुळे आजी आजोबांना खुर्च्या मिळालेल्या नाहीत या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आजी आजोबा आहेत आणि त्यांचे नातवंड आहेत संगीत खुर्चीचा आनंद लुटताना अतिशय सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजी आऊट झाल्या का या ठिकाणी आजी बाद झालेल्या आहेत आजींना खुर्ची सापडलेली नाही नातवंडांनी बाजी मारलेली आहे
अतिशय सुंदररित्या नातवंड आपल्या आजी आजोबांसोबत आनंद लुटत आहे। आजी आजोबांसाठी अविस्मरणीय असा क्षण आहे। पहिल्यांदाच या ठिकाणी आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत संगीत खुर्च्या खेळ खेळत आहे। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बारी सर वेगवेगळे उपक्रम राबवत असताना आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि म्हणून आजच्या उपक्रमासाठी सुद्धा त्यांनी सर्वांना प्रोत्साहित करून आनंददायी उपक्रम देण्यासाठी आम्हाला खूप उत्तेजन आणि प्रेरणा दिलेली आहे। या ठिकाणी महत्त्व आहे कोणते आजोबा का कोणते आजी विजयी होती याची उत्कंठा सगळ्यांना लागली। सुंदररित्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून त्यांच्यासोबत नातवंड आहे। त्या ठिकाणी आजीबाईंना खुर्ची मिळालेली नाही आणि फक्त आता एकच आजी उरलेल्या आहेत। भाग्यवान आजी आणि नातवंड अनेक आहेत। बघूया आता आजी विजय होता का नातवंड विजय होता। एकच आजी आणि अनेक नातवंड बघूया आजी बाजी मारतात की नातवंड बाजी मारतात।
अतिशय बघूया, आजी उरलेला आहे तर आजी सुद्धा अतिशय हुशारीने चला घेणे पंढरपूरचा आनंद लुटत आहे आणि त्यांच्यासोबत एक नातू खेळतो आहे. बघूया आजी विजयी होत आहे की नातू विजयी होतो. अतिशय चुरशीचा हा खेळ आहे. शेवटपर्यंत आजी टिकून राहिलेल्या आहेत आणि आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आजी विजयी होतात की नातू विजयी होतो. जळगाव शाळा तालुका जामनेर जिल्हा जळगाव या शाळेतील हा अतिशय स्तुत्य उपक्रम आजी आजोबा आणि नातवंडांमध्ये सुंदर असा मिलाप सुंदर असा मेळ या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि या ठिकाणी अतिशय फारच उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांना. मुलं सुद्धा अतिशय दाद देत आहेत. आजीचा हा विजय आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी मला अतिशय उत्सुक आहेत. आजीबाई विजय झालेल्या आहेत. जोरदार डाळा आजीबाईंसाठी. आपलं नाव? शेणपडाबाई कोकिळाबाई. कोकिळाबाई पूर्ण नाव? कोकिळाबाई रमेश जिरी. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कोकिळाबाई रमेश जिरी या आजींनी अतिशय सुंदररित्या हा संगीत खुर्चीचा खेळ खेळून नातवंडांनाही हरवून टाकले, इतर आजी आजोबांनी हरवून टाकलेले. जोरदार डाळ्या कोकिळाजींसाठी. अतिशय सुंदररित्या हा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेळगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव या शाळेत हा खेळ संपन्न होत असताना सुरुवातीला आम्ही आजी आजोबांचा संगीत खुर्चीचा खेळ घेतला आणि त्यानंतर नातवंडांना आनंद मिळावा म्हणून नातवंड आणि आजी आजोबा असा हा सामूहिक संगीत खुर्चीचा खेळ घेतलेला होता. अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये निसर्गरम्य अशा या मनाला प्रसन्न करून टाकणाऱ्या हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये ही आमची शेळगावची शाळा नटलेली आहे आणि या हिरव्यागार झाडांच्या या संपर्कामध्ये सहवासामध्ये कोवळे सूर्यकिरणसुद्धा या ठिकाणी साथ देत आहेत आणि अतिशय सुंदररित्या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर काही आजी आजोबांचे अनुभव या ठिकाणी आपण घेऊया.